Yes, as it is quite evident, I'm coming in a very different look. मी आत्तापर्यंत कधी दाढी वाढवली नव्हती आयुष्यात. आणि म्हणजे संडे जरी असला तरी सुद्धा मी सकाळी घरी असलो, सुट्टी असली तरी सुद्धा मी शेव करून घरी बसायचो. इतका मी नीट नेटका ज्याला आपण म्हणतो शेविंगच्या बाबतीत नेहमीच आहे. पण असं झालं की हा रोल जेव्हा माझ्याकडे आला, आमचे दिग्दर्शक सतीश राजवाडे जेव्हा हा रोल घेऊन माझ्याकडे आले, द वे ही नरेटेड द होल थॉट अँड ऑल्सो द कॅरेक्टर विच ही वॉन्टेड मी टू प्ले इन दिस पिव्हिटल कॅरेक्टर, त्याचं नाव आहे आंबटराव. फार वेगळं नाव आहे आणि ते वेगळं नाव असल्यामुळे ते फार वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट होतं. त्याच्यात सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असणं फार आवश्यक होतं. तर त्यामुळे त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दाढी आणि त्या दाढीला सूट होणारे सोणारी अशी हेअरस्टाईल. आणि त्यानंतर आत्तापर्यंत मी कोणत्याही चित्रपटात जशी दाढी नव्हती वाढली तसा बुजाडचा रोल कधीच नव्हता. म्हणजे आंबटराव हा एक अल्कोहोलिक आहे, सकाळपासून टोन नसतो, पण तरीसुद्धा तसा असून सुद्धा तो काय काय गमती करतो, काय काय मजा मजा करतो, किंवा काय वेगळ्या प्रकारचा असा संदेश देतो. कारण शेवटी तो तमाशातला एक माणूस असल्यामुळे त्याची कॉलर थोडीशी अशी वरती असते आणि त्याची कॉलर त्याला खूप प्रिय असते. ती कॉलर अशीच राहण्याकरता म्हणून त्याच्या त्याची आतमधली जी एक कॅरेक्टर आहे ती नेहमीच अशी उभी असते.